निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि सगळीकडे एक्झिट पोलही झळकलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही प्रतिनिधींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत मराठे यांनी, बघूयात. लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि दिल्लीचं तख्त या ठिकाणी कोण काबीज करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सिंधुदुर्गमध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये फार मोठी चुरस आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही युतीची पारडं जड दाखवलं जातं. या संदर्भात न्यूज चॅनलने आपला एक्झिट पोल ज्या जाहीर केला युतीला फार मोठी बाजी त्या ठिकाणी दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा मोदी सरकारच या ठिकाणी केंद्रात येईल असा एक्झिट पोल बहुतांशी न्यूज चॅनल दाखवलेला आहे. आपलं काय मत आहे, काय सांगायला या संदर्भात? या संदर्भात मी निश्चित सांगू शकतो की देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारचं सरकार पूर्ण बहुमतावर येणार आहे हे या ठिकाणी मी निश्चितपणे खात्रीला एक सांगू शकतो. आणि जो एक्झिट पोलने दिलेला रिपोर्ट आहे तो जवळजवळ त्यांनी 300 वर दाखवला आहे आणि तीच परिस्थिती संपूर्ण देशामध्ये राहणार आहे. या सर्व काय सांगाल, युवकांचं जे मत आहे ते कोणाच्या पडण्यात जाईल? आता बघायला गेलं तर पहिल्यापेक्षा जास्त मतदान हे युवकांचं पण झालेलं आहे. कारण युवकांची नोंदणी आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे आणि रोजगाराचे जे प्रश्न आहेत त्यावर बऱ्यापैकी काम शिवसेना भाजप करत आहे. त्याच्यामुळे युवकांचा तर नक्कीच कल शिवसेना भाजपकडे आहे आणि विनायक राऊत साहेब तर युवकांबद्दल जास्त आपुलकीने असतात कारण ते युवकांचे प्रश्न वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्या अर्थाने शिवसेनेचा प्रामाणिक प्रचार भाजपकडून झाला आहे का आणि भाजपचे जे नाराज आहेत त्यांचा नेमका तोटा कोणाला होणार? भाजप अजिबात नाराज नाही आहे. आम्ही नाराज असलो तरी आजचं जनता आहे ते मोदी सरकारवर एवढं खुश आहे ना. आपण कार्यकर्त्यांनी कितीही काही सांगितलं तर त्यांच्यात काही बदल नाही. त्यांनी एक सेव केलेली आहे की फिर एक बार मोदी सरकार. म्हणजे मोदी लाट असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे विनायक राऊत निवडून येतील असं तुमचं म्हणणं आहे? लाट पक्ष हे सुनामीच आहे. मोदींनी प्रामाणिकपणे काम करून विकास एवढी केलेली आहे की आणि युवकांचे एस्पेशली मुद्रा लोन असो, स्किल इंडिया डेव्हलपमेंट असो, डिजिटल इंडिया असो, प्रशिक्षणाबरोबर प्रशिक्षण द्यायचं हे सर्व युवकांसाठी युवतींसाठी केलेले आहे आणि महिलांसाठी केलेले आहे. मेटर्निटी लीव असो, प्रत्येक गोष्ट प्रत्येक सामान्य जनतेपर्यंत मोदींनी पोहोचवलेले आहे. त्या संदर्भात प्रत्येक आणि मोदी सरकारच पाहिजे. मोदींच्या अध्यक्षतेखालीच आपल्याला काम करायचं आहे, देशाचं नाव आणायचं आहे विकासाचं. म्हणून जनतेने आपलं युतीचं उमेदवार निवडून येणार आहे. मोदींचं नेतृत्व म्हणून लोकांनी मतदान केलं असं म्हणतात. काँग्रेसकडून कशा प्रकारची रणनीती आखली होती आणि खऱ्या अर्थाने किती मताधिक्य या ठिकाणी किंवा मतदान किती मिळू शकते? तुमच्या खासदाराचे जे उमेदवार होते खासदारकीचे त्यांना किती मतदान मिळेल काय सांगा? 200+ तरी जाणारच आहेत वरती, 200 आत येणार नाही. कारण उगाचंच आवाढव्य काहीतरी मतदान सांगण्यात मला स्वतःला तरी पटत नाही आहे. कारण ज्या पद्धतीचं मी सांगितलं ना, मुळात हा सेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे विनायक राऊत पहिल्यापासूनच स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते आणि पूर्वी जी लढत होती ती दुरंगी लढत होती, नानुस्करांनाही माहिती आहे. पण ह्यावेळेला जी निवडणूक झाली ती तिरंगी झाल्यामुळे मताचं जे काही परिवर्तन होणार आहे ते कसं होणार की स्वाभिमान आणि काँग्रेस ह्याच्यामध्ये डिवायडेशन होणार आहे. कारण सेनेचा जो मतदार आहे, सेनेचा जो कार्यकर्ता आहे तो प्रचंड बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग आहे. त्याच्यामुळे त्या मतांमध्ये कुठेही फरक पडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मी काम बघितलेलं आहे कारण मला कुठेही भाजपचे तितकेच आता एक अन्नपूर्णा मॅडम काम करतायत ते दिसत आहेत, पण कुठेतरी बाकीचे कार्यकर्ते बाकीचे पदाधिकारी आम्हाला कुठेही तितकेसे दिसले नाही आहे मनापासून काम करताना. या ठिकाणी शेवटचे माझ्यासोबत आहेत, शेवटचा प्रश्न महाराष्ट्र पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यानंतर पक्ष निरीक्षक दिलीप पालेकर आहेत. आजगावकर काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना आणि महाराष्ट्र स्वामी पक्षामध्ये आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत. दबक्या वादामध्ये चर्चा सुरू आणि या ठिकाणी आता काँग्रेसकडूनही स्पष्ट केलं जात आहे. काय सांगाल आणि किती मताधिक्य मिळेल किंवा पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनाच बाजी मारणार का या संदर्भात काय सांगाल? आता या ठिकाणी जे जे वक्ते बोलले त्या सगळ्यांचा भ्रमनिराज भ्रमाचा भोपळा हा 23 तारखेला फुटणार आहे. निलेश राणे हे जवळजवळ 40 ते 50 हजारच्या मताधिक्याने निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. कारण ह्या मतदारसंघात झालेली परिस्थिती सिंधुदुर्ग रत्नागिरी हे दोन भाग आहेत. रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे हे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः तिकडे जाऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे की काय आहे परिस्थिती. तिकडे अक्षरशः शिवसेना एकटी पडली होती, शिवसेनाविरुद्ध सगळे पक्ष अशी तिकडे लढत होती. या ठिकाणी मताधिक्याने येणं आणि सावंतवाडी शहर, सावंतवाडी तालुका आणि ह्या विधानसभा मतदारसंघात या जिल्ह्यात त्या चांगलं मताधिक्य 100% मिळेल ही माझी खात्री आहे. या ठिकाणी आपण पाहिलं या ठिकाणी चौपालमध्ये सर्व राजकीय पक्ष शिवसेना भाजप
महाराष्ट्र स्वाभिमान आणि काँग्रेस याचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि सहभाग झाले त्याबद्दल प्रथमतः एम न्यूज कडून त्या सर्वांचे आभार मानतोय. प्रत्येक पक्ष विजयाचा गाजर या ठिकाणी खातोय. मात्र 23 तारीखच्या निकालानंतर खऱ्या अर्थानं गाजराची पुंगी कुणाची वाजणार हे मात्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये कोण बाजी मारतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.